कोरोनाची रुग्णवाढ सुद्धा होते आणि अशातच कर्मचाऱ्यांचा सुद्धा संप सुरू आहे आणि त्याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होतोय. कर्मचारी संपाचा परिणाम संभाजीनगरात दिसतोय. घाटी रुग्णालयातील संपामुळे पहिल्याच दिवशी जवळपास 15 शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. घाटी रुग्णालयातील 1200 आणि जिल्ह्यातील जवळपास 2000 आरोग्य कर्मचारी संपावर आहेत. याचा फटका आता रुग्णसेवेला बसताना दिसतोय. शस्त्रक्रिया रद्द झाल्यानंतर काही रुग्णांचे चांगलेच हाल झालेत. काहींना शक्य नसतानाही खासगी दवाखान्याकडे जावं लागलंय. आजही हा संप कायम आहे, त्यामुळे रुग्णसेवा कोलमडलेली आहे. त्याच्यावर अधिकच परिणाम होणार आहे. घाटी रुग्णालयात 300 परिचारिकांची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून सेवा दिली जाईल असं प्रशासन सांगते. विकासाचा ध्यास म्हणजे